हेलो स्टूडेंट्स नम थियरी क्लास और फ्लावर रीप्रोडक्टिव ऑर्गन ऑफ अ प्लांट आनेन पढ़ी फ्लावर डे नाल वर्ड्स पढ़ी आउटर वर्ल्ड कैलिक्स अद कोरोला अद एंड्रीशियम एंड फाइनली गाइनेशियम अगले नाल वर्ड्स पढ़ी अल रीप्रोडक्टिव वर्ड्स एंड्रीशियम एंड गाइनेशियम पढ़ी एंड्रीशियम पढ़ स्टेमें रु पार्ट्स आंथर एंड फिलमेंट पढ़ी आंथर अगत पोलन ग्रेन्स पढ़ी अब मनस आंथर सेक्शन अगत पोलन ग्रेन्स का आंथर सेक्शन एन आंथर सेक्शन नामे ट्रांसफर सेक्शन अब अलन ग्रेन्स आंथर कवर नाल वॉल लेयर्स नमुक का वाले मनोहर और सेंशन नाम वो का निरी टेक्स्ट बुक्स कित्रशलभते पर्टिकुलर क्यारक्टर आंथर नमुक व्यक्त में माइक्रोस्कोपूर अब नमुक प्राक्टिकल तुंग अलग सेंशन मुंब नमक सयन पर सिस्टमैटिक स्टडी नाम प्राक्टिकल मुंब अलग सामग्री अलग रिक्वयर्मेंट मेटीरियल रिक्वयर्ड पर रेकॉर्डी अब नाम सज्जीक रेडी आक नमुक वे नमुक फ्लावर बड वे अब आंथर सेक्शन नमुकेट सेंशन पी वी आंथर पूकल कम अलगेंट इक्सोर तेचिपू अल चीपून पर इक्सोरा फ्लावर बड नमुक नाई सेंशन कमे नमुक वे फाइन पॉइंट ब्रश वेम प्रधानमंत्री शार्प ब्लेड एप्लेडा ब्लेड अार्पन माइक्रोस्कोप ना फोकसड विधति वेल मेन्ट माइक्रोस्कोप नमुक वे अब ना वेम वे प्लांट सेक्शन्स डीहाइड्रेटेड नमुक नोक सेल्स नमुक व्यक्त में का हाइड्रेटेड अब अदर सेक्शन इन कई प्लांट सेक्शन डाइकोट स्टेम मोनोकोट स्टेम मोनोकोट रूट सेक्शन ई सेक्शन नाम वेटे अद डीहाइड्रेटेड नमुक सेल्स नाम पा अदर्म अब नामे फ्लावर बडे नाम ऐसी इंफ्लोरेसेंस नाम प्लक प्लक इन ओर क्यों फ्लावर बडि ऐसी टॉप मोस्ट पोर्शन पर अब कोरोला दैट इज पेटल्स नमक वे नमुक वे आंथर ई पर तेचिपू अब इक्सोरा पूवे पेटल्स कूड़े चेर आंथर एपी पेटाल कंशन अब नामेम मिडिल कुछ दूर वे ताड़ोटे कट्टी कल पर कोरोन इन नाम ई फ्लावर इंगेपिड़ा इंगेपिड़े ई ब्लेड ऑपोजिट डायरेक्शन दैट इज नाम ऑपोजिट डायरेक्शन टुवर्ड्स आवर सेल्स इंगोटे नाम स्ट्रोक एक्सरसाइज अब नाम स्ट्रोक एक्सरसाइज अब एक्सरसाइज ओर्कर क्यों वाले थिन सेक्शन थिन सेक्शन यूनिफॉर्म सेक्शन अलग और वशत्त कूड़ल थिकनेस और वशत्त थिन सेक्शन आवाम पा अब ना थिकुआवा पा थिका पा सेल्स का अब ना थिन सेक्शन यूनिफॉर्मली थिकना सेक्शन इमीडियटली क्लीन ग्लास स्लाइड कुछ ड्रॉप ऑफ वाटर प्लेस नाम ई सेक्शन डस्ट कॉट ई वाटर ड्रॉप नमुक कोरोला पार्ट्स दैट इज पेटल्स पार्ट्स अब आंथर नमुक वे आंथर वे अब नाम ई कोरोला पेटल्स पार्ट वाले सूक्षित रिमूव नमक वे आंथर मे ना स्लडक आंथर मे इन ई स्लडि पुतर कवर् स्लिप प्लेट एयर बबि वराधति वे कवर् स्लिप प्लेस इतने फस्ट इयर
പഠിച്ചിട്ടുള്ളതാണ്. മൈക്രോസ്കോപ്പ് യൂസേജ് പഠിക്കാനായിട്ട് എന്നിട്ട് മൈക്രോസ്കോപ്പിൻ്റെ സ്റ്റേജ് ഞാൻ ഇവിടെ ഓൾറെഡി പ്രിപ്പയർ ചെയ്തൊരു സ്ലൈഡ് മൈക്രോസ്കോപ്പിൻ്റെ സ്റ്റേജിൽ പ്ലേസ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഇതാണ് സ്റ്റേജ്. ഈ സ്റ്റേജിലോട്ടേക്ക് അത് പ്ലേസ് ചെയ്ത് സ്റ്റേജ് ക്ലിപ്പ് വെച്ചിട്ട് നമ്മൾ അതിനെ ഫിക്സ് ചെയ്യണം. അതിൻ്റെ പൊസിഷൻ മാറാത്ത വിധത്തിൽ അത് ഫിക്സ് ചെയ്യുന്ന മുമ്പ് നമ്മൾ ഈ ഐ പി സിയിലൂടെ നമ്മൾ നോക്കണം. നോക്കുമ്പോൾ അത് ഫോക്കസിൽ വരുന്നു, ആ സെക്ഷൻ നമുക്ക് ക്ലിയർ ഫോക്കസിൽ വരുന്നു എന്ന് ഉറപ്പ് വരുന്നതിന് ശേഷം വേണം സ്റ്റേജ് ക്ലിപ്പ് വെച്ച് അത് ഫിക്സ് ചെയ്ത് വെക്കാം. ഇനി മൈക്രോസ്കോപ്പിലൂടെ കാണുമ്പോൾ കാണുന്ന ചിത്രം എങ്ങനെയായിരിക്കും എന്നുള്ളത് എനിക്ക് ഈ മൈക്രോസ്കോപ്പിലൂടെ ക്യാമറ ഫിക്സ് ചെയ്ത് കാണിക്കാൻ പറ്റാത്തത് കൊണ്ട് ഞാൻ ഇന്റർനെറ്റിൽ നിന്നെടുത്ത ഒരു പടമോ അല്ലെങ്കിൽ ടെക്സ്റ്റ് ബുക്ക് എന്നുള്ള ഒരു പടം നിങ്ങളെ കാണിച്ചു തരാം. ആ ചിത്രം അല്ലെങ്കിൽ ആ പടത്തിൽ കാണിച്ചിരിക്കുന്ന പോലെ തന്നെ നിങ്ങൾക്ക് ഈ മൈക്രോസ്കോപ്പിലൂടെ കാണാൻ കഴിയും. അപ്പോഴാണ് നമ്മൾ ചെയ്ത പ്രാക്ടിക്കലിൽ നമുക്കൊരു സംതൃപ്തി വരുന്നതും ഒരു സന്തോഷം തോന്നുന്നതും. ഓക്കെ, അപ്പോൾ നിങ്ങൾ ഇത് പ്രാക്ടീസ് ചെയ്ത് നോക്കണം. എങ്ങനെ വീട്ടിൽ മൈക്രോസ്കോപ്പ് കാണത്തില്ല, പക്ഷേ നിങ്ങൾക്ക് സെക്ഷൻ എടുത്ത് പ്രാക്ടീസ് ചെയ്യാം. സോ ദാറ്റ് ലേറ്റർ ഓൺ സ്കൂളിൽ വരുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് മൈക്രോസ്കോപ്പിൽ ഈ പ്രാക്ടിക്കൽ മൈക്രോസ്കോപ്പ് വെച്ച് ചെയ്ത് കൃത്യമായി സെക്ഷൻ കാണാൻ കഴിയും. ഓക്കെ, താങ്ക് യു സ്റ്റുഡൻസ്. സീ യു അഗെയിൻ നെക്സ്റ്റ് ടൈം. ബൈ.